नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा नवनवीन किचन टिपचा व्हिडिओ घेऊन आले आहे। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। एक, कडधान्याची आमटी करताना कडधान्य भाजून न घेता आदल्या दिवशी रात्री भिजत घालून शिजविले किंवा मोड आलेली मटकी वगैरे घेऊनही आमटी चांगली होते। दोन, पावभाजीच्या भाजीत गाजर, घेवडा वगैरे इतर भाज्या घालावायची हरकत नाही, घालावायच्या असल्यास अगदी बारीक चिरून वाफवून घालाव्यात। तीन, पावभाजीचा तयार मसाला वापरायचा नसेल तर 4 ते 5 लवंगा, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा काळी मिरी, 2 हिरवे वेलदोडे, 2 मोठे वेलदोडे बारीक कुटून त्याचे पावडर मसाला बनवून वापरावी। हा मसाला वापरला तर भाजीत वरील समप्रमाणात लाल तिखट व आमचूर पावडर जास्त वापरावी। 4, आलू टिक्की बनवताना बटाटा कुस्करावा अथवा किसावा किंवा किसराव द्यायचा नाही पण खूप चिकट करायचे नाही। 5, आलू टिक्की करताना बटाट्याची वाटे करताना हाताला तेल लावावे आणि चिकट होणार नाही। 6, रव्याचा डोसा बनवताना आदल्या दिवशी उडदाची डाळ भिजत घालावी। 7, तांदूळ वाटून केलेले डोसे नेहमी कुरकुरीत होतात पण रवा वापरला तरीसुद्धा डोसे चांगले होतात। 8, दिरड्याचे पीठ पातळ भिजवावे म्हणजे छान जाळीदार चुरचुरीत दिरडी होतात। 9, डाळ मेथ्याची दिरडी पौष्टिक असतात, लहान मुले बाळांतिणींना मधल्या वेळेचे खाणे म्हणून करायला खूप झटपट व पचण्यास हलके असतात। 10, गुलाबजामुन बनवताना खवा मिळत नसेल तेव्हा मिल्क पावडर वापरून लगेच जामुन बनवता येतात। 11, मिल्क पावडर मात्र होल मिल्कची वापरावी, बेबी फूड वगैरेही वापरले तर गुलाबजामुन चिवट होतात, अमूल होल मिल्क पावडर किंवा नेस्प्रे योग्य आहे। 12, गुलाबजामुनच्या मिश्रणात वेलदोडा पूड घातली की गुलाबजामुनला चमक वापर मिल्क पावडरचा वास येत नाही आणि जास्त टेस्टी लागतात। 13, गुलाबजामुन सावकाश व मंद गॅसवर तळावेत, पोटात कच्चे राहिले तर गुलाबजामुन झाल्यावर आवळूनही घट्ट होतात। 15, ओल्या नारळाच्या करंजा बनवताना करंजीचे सारण खूप ओलसर ठेवू नये, ओलसर सारणाच्या करंजा फार दिवस टिकत नाहीत, तसेच तळताना सारणातील ओलसर एक बाहेर येऊन करंजी चिवट होते। 15, करंजा बनवताना मोहन तेलाचेच घालावे, तुपाचे मोहन घातले तर भिजवून ठेवल्याने तूप तिथून पीठ व मीठ कडक होऊन नीट लाटले जात नाही। 16, करंजीचे सारण आदल्या दिवशी करून ठेवून दुसऱ्या दिवशी करंजा केल्या तरी चालतात। 17, गाजराच्या वड्या करताना प्लॅस्टिकचा कागद वापरल्याने मिश्रण हाताला न चिटकता सारखे थापले जाते, शिवाय वड्यांवर हाताने थापल्याने बोटाचे ठसे उमटतात, ते न दिसता गुळगुळीत व चकचकीत दिसतात। 18, गाजराच्या वड्या बनवताना वड्या खव्या घालायचा असेल तर दुधाच्या ऐवजी 100 ग्रॅम खवा घालावा, वड्या चवीला अधिक चांगल्या लागतात व मिश्रण लवकर घट्ट होते। 19, कैरीचे पन्ने बनवताना सर्व पन्ने एकदम करायचे नसतील तर घट्ट व साखर एकदम मिक्सरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवावेत, हवे तेवढे काढून पाणी घालून करावे, 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये चांगले राहते। 20, कैरीचा गर व साखर एकत्र करून गॅसवर जामपेक्षा जास्त शिजवून ठेवल्यास फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा टिकते। 21, अननस व सफरचंदाचा जाम बनवताना सफरचंद व अननसाचा मिश्र स्वादाने जाम स्वादाला उत्तम लागते, असे रंग पण येतो छान अननसात किसात, जस सफरचंद घातल्याने जाम एक मिळून एकजीव होतो व जामकरिता नेहमी कुकिंग ॲपल वापरावीत, सफरचंद आंबट असावीत। 22, सोलकडी बनविण्याकरिता नारळाचे दूध काढताना जे कोमट पाणी वापरतो त्यामध्ये 1 वाटी साधे दूध घालावे, नारळाचे दूध पांढरे शुभ्र दिसते व चव उत्तम येते। सोलकडी बनवताना पातळ असते, जास्त आंबट करू नये, त्याकरिता आमसुले थोडीच घ्यावीत व साखर घालू नये, आवडत असल्यास चवीपुरतीच घालावी। 24, चिंच साठवायचे असेल तर उन्हामध्ये खडखडीत वाळवावी व पुन्हा 1 किलो चिंचेला 1/2 किलो दळलेले पीठ लावून चिनी मातीच्या भरणीत वर्षभर टिकण्याकरिता राहते। 25, रोजच्या पोळ्याकरिता गहू वर्षभराकरिता साठवावा, होळीनंतर नवा गहू बाजारात येतो तेव्हा तो स्वस्त असतो, तेव्हा घेतल्यावर 2-3 दिवस उन्हात कडकडीत वाळवावा, चौथ्या दिवशी गहू दिवसभर उन्हात आपला घेऊन उतरल्यात गहू
गरम असताना 100 किलो गव्हाला 200 ग्रॅम एरंडेल तेल दोन्ही हाताने चोळून लावावे व गहूपत्राच्या हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. 26. वर्षभराच्या डाळी साठवणीच्या वर्षभराच्या असतील तर डाळी 3-4 दिवस उन्हात खडखडीत वाळवून मग भराव्यात. तूर डाळ असेल तर जास्त उन्हात वाळू नये. 27. गुळाची डेप फोडून गुळ शक्यतो वाळवून प्लॅस्टिकच्या छोट्या पिशवीत भरून बंद करून डब्यात ठेवावा. 28. साखर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून वर 7-8 लवंगा ठेवाव्यात म्हणजे मुंग्या लागत नाहीत. डब्याचे झाकण घट्ट नसेल तर प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत साखर घालून मग डब्यात घालावी म्हणजे ओलसर होणार नाही. 29. तिखट हळद व्यवस्थित चाळून प्लॅस्टिकच्या घट्ट झाकणाच्या भरणीत भरल्यास वर्षभराकरिता चांगले राहते. भरणीचे झाकण मात्र घट्ट असावे. 30. थोडे मीठ थोडे भाजून चिनी मातीच्या भरणीत भरावे म्हणजे मिठाला पाणी सुटत नाही. तर मैत्रिणींनो, या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.